हरिओम, मी डॉक्टर सूर्यकांत पोळ, इंडियन नेव्ही डिफेन्समध्ये सिव्हिलियन मेडिकल ऑफिसर आहे. सध्या चीफ मेडिकल ऑफिसर पोस्ट या पदावर घाटकोपर येथे माझी सध्या सेवा चालू आहे. आणि बापूंकडे येण्यापूर्वीचा अनुभव मी सांगतो की माझे एक स्नेही श्रीयुत सदानंद वर्तक 1997 साली मला नेहमी म्हणायचे की सद्गुरू धरतीवर आलेला आहे आणि तुम्ही साई भक्तात तर त्यांच्या दर्शनाला या. पण त्यावेळेला केवळ साईंचे भक्त असल्यानंतर आणि दुसरा आणखीन कोण अवतार आलेला आहे याच्यावर विश्वास नसल्यामुळे मी तेवढा त्याकडे आकर्षित झालेलो नव्हतो. पण का कोण जाणे बापूंना मला जवळ घ्यायचं होतं, तर तसा प्रसंग एक माझ्या जीवनामध्ये घडून आला की मी त्यावेळेला माझी पोस्टिंग उरण येथे झाली होती आणि मी राहायला मुंबईमध्ये, तर आणि माझ्या वडिलांचंही त्यावेळेला आजारपण चालू होतं. या सगळ्या आजारामुळे म्हणजे तिकडे ड्युटी करावी लागायची आणि हॉस्पिटलला ड्युटी असल्यामुळे DMO म्हणजे ड्युटी मेडिकल ऑफिसर असं डे अँड नाईट पण काम करावं लागायचं. तर 24 मे 2002 एक घटना घडली. माझी ड्युटी 2 दिवस सतत लागोपाठ झाल्यामुळे थोडासा म्हणजे शरीराला शीण आला असावा आणि आम्हाला उरणवरून मुंबईला येण्यासाठी बोटीने यावं लागतं आणि मग नॉर्मल प्रवास असतो. 2 दिवसाच्या शीण म्हणजे ड्युटीनंतर मी ज्यावेळेला JT वर आलो, JT म्हणजे इथून बोटीवर चढण्याची जागा असते, तिथे ती बोट जी आहे ती 250 लोकांना एका वेळेला घेऊन जाण्याची क्षमता असलेली मोठी बोट होती. आणि ती बोट धक्क्याला लागण्याच्या पूर्वी ना म्हणजे डायरेक्टली ती धक्क्याला लागत नाही तर मध्ये एक प्लॅटफॉर्म असतो त्याला पॅन्टून म्हणतात, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला JT वरून उतरून मग बोटीमध्ये आतमध्ये जायचं असतं. मी त्या दिवशी ड्युटी संपून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला त्या बोट JT वर आलो त्यावेळेला ते बोट सुटायला 10 मिनिटं होती आणि त्यावेळेला मीच पहिल्यांदा तिथे आलो होतो. त्यावेळेला तिथे कोणी चिटपाखरूही नव्हतं, म्हणजे बोटीवरचे जे कामगार जे चालवणार आहेत ते आतमध्ये बसले होते त्यांनी आणि मी एकटाच येत होतो. आणि येता येता असं झालं त्या पॅन्टूनवरून बोटीमध्ये मी पाय टाकणार एवढ्यात मला कळलंही नाही आणि क्षणात मी त्या पाण्यामध्ये पडलो. आणि आश्चर्य वाटेल, मी नेव्हीमध्ये जरी असलो तरी मला पोहता येत नाही आणि मला पाण्याचं लहानपणापासून फार भीती होती. मी खाली पाण्यात पडल्यानंतर संध्याकाळची ती वेळ होती 3:54 आणि जसं तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये माणूस एकदा पडला की बॉयन्सीमुळे तो परत एकदा वर येतो, तसंच माझं झालं. मी खाली पाण्यामध्ये पूर्ण म्हणजे उभ्याच्या उभा खाली गेलो होतो आणि पहिल्या बाउन्स वर आलो आणि त्यावेळेला मला सूर्याची प्रकाश किरणं दिसली आणि मला एवढं मनात गाठलं की मी आता मला पोहता येत नाही आणि जवळ कोणी नाही आहे म्हणजे माझा आता मृत्यू जवळ आलेला आहे. पण माझ्या सद्गुरूला माझी काळजी होती आणि सद्गुरूला मी भेटलो होतो त्याच्यापूर्वी. जसं सदानंद वर्तकांना मी सांगितलं होतं, त्यावेळेला मी बापूंना प्रत्यक्षात भेटलो होतो म्हणजे ज्या वेळेला कार्यक्रम असायचे सदानंद वर्तक मला ते पास द्यायचे आणि बापूंचं दर्शन मला तसं झालेलं होतं. पण त्या बापूला एवढा कळवळा होता त्यावेळेला, त्या क्षणी माझ्यासाठी तो धावून कसा आला तर एक कमांडो जो होता तो कुठेतरी 50 का 80 मीटरवर तो लांब होता आणि त्याने पाहिलं होतं की कोणीतरी एक माणूस जाता जाता अचानक तिथे खाली पाण्यात पडला. वेळ एवढी होती खाली माणूस पाण्यामध्ये पडल्यानंतर वर येतो त्याला 4-5 सेकंदातच वर येतो. या 4-5 सेकंदामध्ये तो ती व्यक्ती ज्याने मला पाहिलं होतं ती धावत आली आणि त्याने म्हणजे त्या JT वरून त्याने डायरेक्ट पॅन्टूनवर उडी मारली आणि पॅन्टूनला बांधण्यासाठी एक मोठा दोरखंड असतो तो थोडासा सुटा पडलेला होता. जसा मी वर आलो त्या क्षणामध्ये बरोबर त्याने तो पॅन्टूनचा डोर टाकला आणि म्हणाला पकडी आहे सर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला अक्षरशः मी यमाला पाहिलं होतं की मला माहिती होतं की आता मी चाललोय. त्या केवळ 5 ते 7 सेकंदामध्ये हे केवळ म्हणा फ्लॅश ऑफ लाईटमध्ये तो माणूस आला तिथे, त्याने मला वर घेतलं. आता याच्यामध्ये काय होऊ शकलं असतं मी सांगू शकतो की त्यावेळेला तिथे कोणीच नव्हतं, म्हणजे मला एक तर ती व्यक्ती आली नसती बापूंच्या, मला बापूच होता तो माझ्यासाठी, तर मी परत एकदा खाली गेलो असतो आणि मी यावेळेला इथे नसतो. दुसरी गोष्ट ती बोट चालू केल्यानंतर प्रोपेलर चालू होतो, प्रोपेलर चालू झाल्यानंतर पाणी खेचत असतो तो पाणी फेकण्यासाठी. चुकून त्याच वेळेला जर प्रोपेलर चालू झाला असतं तर मी सक झालो असतो आणि माझ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले असते. तिसरी गोष्ट अशी झाली की त्यावेळेला थोडी भरतीची वेळ असल्यामुळे ना मी खाली गेलो त्याच दिशेने वर आलो नाही, तर माझं डोकं त्या बोटीला खालच्या दिशेला लागलं असतं, मला दुसरीकडे ड्रिफ्ट करून गेलो आणि तिथे मला वर आणण्यात आलं. हे केवळ 4 ते 5 सेकंदामध्ये झालं होतं. म्हणजे ह्या सगळा जो चमत्कार होता तो केवळ मला
जसं आपल्या साई सच्चरित्रामध्ये केवळ प्रतिमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा सद्गुरूचा कृपा कटाक्ष आपल्यावर जसा आल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये संरक्षण मिळतं त्याचं हे साक्षात उदाहरण आहे. आणि याचा जसं आता भक्ताने एका सांगितलं की पूर्व कल्पना देतो बापू, माझी आई आणि त्या जी घटना घडल्यानंतर मी इतका घाबरलो होतो की हा माझ्यासाठी पुनर्जन्म होता. माझ्या तोंडून शब्द उठत नव्हते. मला म्हणजे डॉक्टर खाली पडल्या लोकांना लगेच तिथे म्हणजे नेव्हीचं असल्या छोट्याशा सगळ्यांना कळलं. मला त्यांनी नेलं, परत मला शांत केलं आणि 2 ते 3 दिवस मी अगदी घाबरलं. कारण यम पाहिलंय म्हणल्यानंतर तुम्हाला कळू शकतं की मृत्यू पाहिल्यानंतर माणसाची काय अवस्था होते. मी 2 ते 3 दिवस घरी आईला काही बोललोच नाही आणि त्यामुळे माझ्या आईने नोटीस केलं की मुलगा 2 ते 3 दिवस बोलत नाही. म्हणून मला तिने खोदून खोदून विचारलं, बाळा काय झालं आहे? तरी सुद्धा मी सांगितलं नाही, कारण जस्ट 6 महिन्यापूर्वी माझे वडील वारले होते आणि त्यामुळे मी आईला सांगावं की न सांगावं या संभ्रमात होतो. मग शेवटी आईने सांगितलं, तू मला काहीतरी दडवतोयस. तेव्हा मी आईला म्हटलं, आई 3 दिवसापूर्वी असं घडलं. तर म्हणे बेटा किती वाजता घडलं? तर माझी आई त्यावेळेला 2:30 दुपारी जेवल्यानंतर जी झोपते त्यावेळेला बरोबर 2:30 ज्यावेळेला ती झोपलेली होती त्यावेळेला स्वप्नामध्ये आमचं कुलदैवत रेणुका माता पूर्ण म्हणजे भरल्याच म्हणजे हिरव्या कपड्यांनीशी प्रॉपर त्या ह्याच्यामध्ये तिच्या स्वप्नामध्ये आली आणि तिला सांगितलं, बेटा तू काय घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आईला हे सहज वाटलं होतं खरं म्हणजे. त्याचा संदर्भ पुढे काय होणार हे आईला काय माहीत नव्हतं, पण बरोबर त्यावेळेला 2:30 आईच्या स्वप्नामध्ये कुलदैवत येऊन सांगितलं होतं की मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा संदर्भ तो होता. आईने बरोबर ती वेळ साधून सांगितलं, आपल्यासाठी आपलं जे कुलदैवत आहे रेणुका माता आणि आपले गुरु आहेत त्यांनी येऊन आपल्याला संरक्षण केलेलं आहे. हा माझा आज जो जन्म दिसतोय म्हणजे परत मी तुमच्यासमोर केवळ आणि केवळ ह्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आणि सद्गुरूला मला जवळ घ्यायचं होतं या रूपामध्ये, म्हणून मला त्यांनी मला अशा रूपामध्ये खेचून आणलेलं आहे. हरिओम.